व्हॅलेंटाईन्स वाली रात्र, गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली. सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं. पहिल्यांदाच माझ्या शहरात आलास, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार. काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन. व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या कुठल्या मुलीला नक्कीच पटून घेऊन जाईन. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली. कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम, पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होत. अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली. हे काय होतंय? काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय. मला कळत नाही काय काय दिसू लागलंय. डोकं प्रचंड दुखतंय. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली. अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलास इथे. रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं. मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गराज मध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला. मावशी! मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो ही आशिषचीच बाईक आहे. माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं. मावशी रडू लागली आणि सॅमही भावूक झाला. आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला. कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनशी माझं जुनं नातं आहे. मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे. सॅम एंट्री गेटवर पोहोचला पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं. नवीलच काय माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोझी गार्डन उघडत नाही. सॅमने वॉचमन सोबत बरीच उज्जत घातली पण काही फायदा नाही झाला. सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं, बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं. गुलाब बघताच सॅम खुश झाला. चला इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला. रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं. तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही. कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे. तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं, एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे. गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले. थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं, मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती. ओ तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं. मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते. परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले. मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरंच. असं म्हणता शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले. किस डे ची संध्याकाळ होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे, उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो. उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं? शर्वरीच्या किस मुळे सॅम त्याच सर्वस्व हरवून बसला होता. अर्धी रात्र संपली होती. सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता. मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे, फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे, मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे. सॅम, सॅम काय करतोयस? चल निघ इथून. सॅमने मावशीकडे बघितलं. त्याचं वागणं बदललं होतं. तो एकदम भयानक बनला होता. बाजूला हो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही. हा, सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली. आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं. व्हॅलेंटाईन्सची रात्र होती.
सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता। तो आता पूर्णपणे नॉर्मल होता। मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष। शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली। सॅम प्रचंड घाबरला होता। घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी तुझी प्रेमिका। आठव जरा, 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र आपण इथे दोघच बसलो होतो, तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं। तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी तुझी वाट बघत राहिले, फक्त तुझी वाट पाहत राहिले। हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले। अचानकपणे सॅम शांत झाला। मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं। अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायम कायमसाठी त्याला तिच्या जगात बोलावलं।